जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही, असे आपल्या विचारातून ठामपणे सांगणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त व त्यांच्या कार्याची विचारांची जाणीव करून देण्यासाठी व खास विद्यार्थ्यांसाठी दिवस साजरा केला जातो, तो दिवस म्हणजेच जागतिक विद्यार्थी दिवस। त्याच निमित्ताने हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे आणि तुम्ही पाहतात शॉर्ट न्यूज मराठी। कलाम कलाम यांच्या शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी काम करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे हा दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे। 15 ऑक्टोबर 2010 संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केले जाईल असे घोषित केले। कलाम यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते व त्यांनी परिस्थितीचा सामना करत करत यशस्वी झाले। त्यांचे विचार हे पिढ्यानपिढ्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे हा उद्देश आहे। त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन वर्तमानपत्र देखील विकले व आजच्या विद्यार्थ्यांपुढे त्यांचा आदर्श टिकून राहावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो। विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असतात व त्यांच्यातूनच देश घडत असतो। त्यांच्या विचारातून देशाची प्रगती होत असते। त्यांच्या विचारांना चालना मिळण्यासाठी एकतरी दिवस असावा म्हणून कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा करतात। जीवनात कितीही आव्हाने किंवा संकटे येऊ दे, पण योग्य शिक्षकाद्वारे सर्व बंधने दूर करून लक्ष गाठता येते, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो। ही शिकवण अब्दुल कलाम यांच्या जीवनातून मिळते आणि विद्यार्थी दशेत ही प्रेरणा मिळणे आवश्यक आहे, त्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका। शॉर्ट न्यूज मराठी, कमी वेळात जास्त माहिती।